तुमचा हात पोळला अग्नीला लावला, अरे अग्नी पोळतो म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा लावाल हात? तसं या प्रपंचात दुःखाचा झटका आला असताना, अरे हा प्रपंच दुःखमय आहे हे ज्याला खऱ्या खऱ्या अर्थाने जाणवलं ना, तो ज्ञानमार्गाचा अधिकारी, ते आपण नाही. योगाचं मी सांगितलं आपल्याला, फारच कठीण आहे. वृत्ती केव्हा येऊन तुम्हाला खेचून घेऊन जाते याचा पत्ता लागत नाही. आधी वृत्ती काय ती कळली पाहिजे, ती कशी येते आणि काय होते ते आपल्याला. मग भक्ती सोपी ना, ते भक्तीचं हे लचांड. बर, हा एक भाग झाला. दुसरा त्यातला जो भक्तीचा महत्वाचा भाग आहे, थोडं क्षणभर राहू द्या, ते कठीण आहे. भक्तीला साधन काही लागत नाही, फक्त मन लागत, बाकी काही साधन नाही. अरे केवढा हा म्हणजे मोठा गुण आहे भक्तीचा. बसल्या ठिकाणी गरीब श्रीमंती जगामध्ये राजापासून रंकापर्यंत अगदी दुसरं काही त्याला म्हणजे भेदच नाही, काही जरूर नाही. मन लागत का लागत मन? तर परमात्मा जो आहे, भज आश्रय घेणे ना, आश्रय घेणे म्हणजे त्याच्या सावलीत बसणं. आश्रित याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मी त्यांचा आश्रित आहे म्हणजे माझ्या जीवनाचा स्वामी तो आहे. आपल्याला मी एक शेर सांगितला आठवतोय का, की फारच छान आहे, म्हणजे मी ज्याचा आश्रित आहे त्याच्यावर जर माझं प्रेम असेल तर त्याच्या संगतीचं म्हणजे महत्व काय विलक्षणच आहे. आणि गुरुला हे लागतं बरं का, आपण ते करावं लागतं. असं आहे, अरे मेरे जिंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रख दे. तू आता भेटायला येणार आहेस मला. कोण? मेरे जिंदगी के मालिक, माझ्या जीवनाचा स्वामी आहेस तू. स्वामी शब्दाचा अर्थ सत्ता गाजवणारा. माझ्या हृदयावरती हात ठेव. का? तेरे आने की खुशी में मेरा दम निकल न जाए. ज्याला उर्दीची थोडी ही आहे त्याला कळेल, असा आनंद होईल मला तू आलास की माझा देह म्हणजे प्राण निघून जाईल, म्हणून तुझा हात माझ्या हृदयावर ठेव. काय असेल मला सांगा. तर जिंदगी का मालिक हा आश्रयाचा अर्थ आहे. आणि हा आश्रय ज्याला मिळाला त्याची अवस्था काय असते ही सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं. आजचा तिसरा रविवार आहे. काय? चार तऱ्हेचे ज्ञान आहे ते. आमचं ज्ञान हे ज्ञान नव्हे, हे बुद्धीचं ज्ञान, सगळं बॉरोड नॉलेज, उसून आणलेलं ज्ञान आहे. पुस्तकात वाचा, कोणाकोणा ऐका, काही आपल्या कल्पनेचं करा आणि सांगत होत्या. त्याला अंतस्फूर्ती असं म्हणतात. दृष्टी सुद्धा बघा फरक आहे दृष्टीमध्ये. आजचा दृष्टीचा विषय नव्हे, पण साधूजवळ काय दृष्टी असते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. संत म्हणला की अन्नदान असणार त्याच्यावर, तुम्ही धरून चाला बरं का? काय महाराजांचं उत्तर आहे? जेथे अन्नदान आहे, सगुणाची पूजा आहे आणि नामस्मरण आहे, तेथे म्हणलं संत घोटाळ्यात असलाच पाहिजे. आणि उदाहरण काय दिलंय त्याला, फार अप्रतिम आहे. हिरव्या चाफ्याचं फूल असतं, ते झाडातच असतं, पानं हिरवी फूल हिरवं कळत नाही, पण तिथं सुगंध असतो म्हणाले. कळा गारी इथे आहे, तसं या तीन गोष्टी जिथे आहे तिथे आहे. आणि तुम्हाला जर संत बनायचं असेल या तीन गोष्टी करायला लागा. महाराज म्हणाले संत घरी येतील तुम्हाला पाहायला. अन्नदानाचं महत्व फार आहे. उपनिषदात मंत्र आहे, आहार शुद्ध सत्व शुद्धी. सत्व म्हणजे बुद्धी. आहार जर शुद्ध असेल तर बुद्धी शुद्ध होते. आणि शुद्ध सत्व ध्रुवा स्मृती, ज्याची बुद्धी स्वच्छ झाली त्याचं स्मरण, भगवंताचं स्मरण स्थिर झालं. आजचा काळ त्याला अनुकूल नाहीये. ते भटजी बापू होते, ते म्हणायचे सत्पुरुषाच्या घरचं अन्न वागून खावं, ते बुद्धी शुद्ध होण्याकरता आहे. आणि ते गमत अशी आहे बघा, तुम्हा लोकांना काय अनुभव सुद्धा असेल की त्यांचं अन्न अगदी साधं असतं, म्हणजे गरीबातलं गरीबाचं अन्न असतं, पण काय चव असते त्याला. कारण त्याची शुद्ध बुद्धी त्यात असते.
भिडका की याने खावं, आणि ते प्रेमानं इतकं घालतात की बोलायचं नाही. मी असं विचारलं महाराजांना की म्हणलं अन्नदान एवढं करण्याचा हेतू हा बरोबर आहे, आणखी काय? ते म्हणाले माणूस हा वासनात्मक प्राणी आहे, कितीही वासना पुरवा, पैशाची, कीर्तीची, खाण्या, आपली इकडे इतर काही घर दार तृप्ती नाही. एकच जगात गोष्ट अशी आहे की देहबुद्धीवर खायला पोटभर घातलं की पुरे म्हणतो. वा, आणि ते चांगल्या बुद्धीनं जी बाई किंवा ज्याच्या घरी मिळतं तिथे आपण जाऊन मुद्दाम असा प्रयोग करू नका, हा, नाही तर आज आम्हाला तुमच्या घरी जेवायला यायचं. अहो, महाराजांची आई होती तर गावातली आजारी माणसं घरी यायची, पण त्यांचं गीताबाई नाव होतं. गीताबाई, तुमच्याच भात आणि लोणचं घाला, मला बरं वाटेल, काय असेल मला सांग. आता दीज आर थिंग्स ऑफ द पास्ट असं झालंय. आजची संस्कृती सगळी निराळी आहे. अहो, आता सध्या काय ते लग्न ठरलं तर त्याचं हे करतात ना, ठरवायचं ते हॉटेलमध्ये करतात. आता काय करावं बाबा, नाही ते चांगलंच आहे, करावं, मी नाही म्हणत नाही. पैसा असतो, शरीर आपल्याला श्रम नाही, जावं आपलं करावं, ते परस्पर होतंय सगळं तिथे. मुद्दा सांगण्याचं माझा काय, तर हे जे आहे सत्पुरुषाची दृष्टी ती तीन प्रकारची असते. पहिली जर असेल तर आपली चर्मदृष्टी, साधी दृष्टी, स्थूल दृष्टी. दुसरी असेल तर सूक्ष्म दृष्टी आहे, आणि तिसरी असेल तर आत्मदृष्टी आहे. इथं काय झालं, पाडवा होता, महाराज बनारसमध्ये होते, अरे 1908 सालची गोष्ट आहे. तेव्हा गावच्या भिकाऱ्याने जेवायला बोलावलं सगळ्या. तेव्हा स्वयंपाक तयार झाला सगळा, आणि निरोप गेला की आम्हाला नैवेद्य दाखवलाय. आले आले, नुसतं अन्नाकडे पाहिलं. आता वाढा म्हणाले संध्याकाळपर्यंत सगळ्यांना पुरला भिकाऱ्याने. तेव्हा विचारलं की महाराज हे पुरतं कसं, तर म्हणले तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. संतापाशी अमृत दृष्टी असते, त्याने त्या अन्नावरती नुसती नजर टाकली. हे मी का सांगतोय तुम्हाला सगळं, याचं कारण आहे की प्रत्येक ठिकाणी अंतस्फूर्ती असते. ज्ञानेश्वर महाराजांची सुरुवात केली पहिल्या रविवारची, तर मी आपल्याला चार सांगितले. परसेप्च्युअल इंट्युइशन, पाहायला बरोबर, आणि याला अमकं झालंय, याला अमकं औषध द्या डॉक्टर म्हणेल, किंवा काही प्रश्न आला पाहायला बरोबर, अरे हे असं आहे. मी नेपोलियनची तुम्हाला उदाहरण सांगितलं की तो वर टेकडीवर जायचा आणि दोन्ही सैन्य पाहायचा, पाहायला बरोबर शत्रू सैन्य कुठे कमी आहे त्याला तिथे अटॅक करा म्हणायचं, बरं का? त्यामध्ये सुद्धा अशी गंमत आहे, आपलं शरीर संबंध जिवंत आहे ना, तर आपल्या हातामध्ये सुद्धा अशी लक्षण शक्ती आहे की त्याला फील असं म्हणतात डॉक्टर लोक, फील. तुम्ही एखाद्याला का पोटाचा रोग आहे, त्या पोटावरून जर हात फिरवलात साल्याला आत काय, माफ करणार, हे आपलं लहानपणचं संस्कार होतं अशा वेळी, काही शब्द तिकडचे येतात तोंडात येऊन जातात, हा बरोबर कळतं आत काय आहे. तुम्ही पाहिलं त्याला उघडा त्याचं पोट फाडा, बरोबर ते कळत, फील, डॉक्टर बरोबर ना शब्द, फील येतो त्याला. हो अगदी. एक लागवणकर म्हणून वैद्य होते पुण्यामध्ये, ज्यांचं औषध रानडे घेत असत, त्यांनी स्वतः मला सांगितलं की ते काय करायचे, सारखे कपडे बदलायचे, म्हणजे शर्ट अवघड ट्रंक भरून शर्ट असायची त्यांची, धोतरण शर्ट. तर मी म्हणलो आणि थुंकायचे सारखे, एक पिगदाणी होती, अलीकडे पिगदाणी समजायचीच नाही बरं का, थुंकाय करता एक भांडं असतं ते, ते पिगदाणी आणि सारखं थुंकायचे आणि 15 मिनिटं 8 दिवसांनी नवीन सदरा घालायचा. मी म्हणलो लोक त्यांना वेडे म्हणत हो, खरोखरच असं वेडे म्हणत. काय झालं, एक पाटणकर म्हणून रस्त्यात इथे ते इथे अलाहाबादला होते, तेव्हा ते आता एवढं नाव झालेलं जगात, तेव्हा कोणाला विचारलं की मी त्यांना इथं जाऊ का भेटायला, अरे तू चक्र माणूस आहे म्हणलं, तू जाते भेटायला, आणि तेही बरोबर आहे, पथ्यावर असतं साधकाचे आहे तो वेडा आहे म्हणणार. तेव्हा ते काय म्हणाले, त्या लागवणकरांनी मला म्हणले पाहिलं आणि माझ्या छातीवरून हात फिरवला नुसता, नाडी सुद्धा पाहिली नाही छातीवरून, आत म्हणले तुम्हाला क्षय आहे. अरे काय बघा वैद्य हे, नाही का? आणि पैसा नाही घ्यायचा, एक पेटी ठेवली असेल तुम्हाला वाटेल तर टाका त्यामध्ये, हा
काय ज्ञानाचं तेज असतं बघा, हे परसेप्च्युअल इंट्युशन, पाहिल्याबरोबर वाटतं अमकं आहे, ही दृष्टी असते बरं का काही लोकांना, हे ज्ञान खरं म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला की ज्ञान कसं पाहिजे, सहज पाहिजे आतून, त्याला काही ते काही आणायला न्यायला यंत्र नको, हा माझ्या म्हणण्याचं. दुसरं असेल तर रॅशनल इंट्युशन, त्याच्या बुद्धीमध्ये अशी चमक असते हे असं करावं, एकदम आतून सुस्त. याचं मी लोकमान्यांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ना, पुन्हा सांगतो की त्यांचा मोठा मुलगा फर्ग्युसन कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता आणि रँग्लर परांजपे ते दोन्ही अतिशय बुद्धिमान तर होतेच गणितात, स्मिथ प्राईज पहिलं मिळालेलं आणि शिवाय शिकवणारा अप्रतिम यात शंकाच नाही. ते आणि नामदार गोखले फार प्रसिद्ध होते शिकवणारे म्हणून, लोकमान्यांची शिकवणारे म्हणून प्रसिद्धी नव्हती लक्षात ठेवा आपण, बरं का, बुद्धिमान खरे. तर एक आयडेंटिटी आडली, अल्जेब्रातला एक प्रकार आहे उदाहरणाचा, तो आडला तो काही सुचे ना, तर ते काय म्हणाले की मी सोडून आणतो पुढच्या तासाला आणि तुम्ही कुणी बघा. ते मग क्लास भरल्यानंतर काही कुणी सोडवली का म्हणाले, यांनी हात वर केला टिळकांच्या मुलाने. तेव्हा त्यांनी जी सोडून आणली ती त्या 10-12 स्टेप पायऱ्या होत्या आणि यांच्या 4 पायऱ्यामध्ये अचंबा वाटला, म्हणाले अरे ते इंग्लिशमध्ये म्हणले ओनली ही कुड डू इट, हेच करू शकतो. त्या पोराने हे बापाला सांगितल्यावर म्हणले ते पाहिल्याबरोबर मला वाटलं म्हणले आमकं करा रॅशनल इंट्युशन. हे आपल्याला काहीच नाही आहे यापैकी, हे पण आपलं सांगून ठेवतो ऐकून तर ठेवा, आम्ही जसं पाठ केलंय तसं. हा तिसरं असेल तर व्हॅल्युएशनल इंट्युशन. कोणास तो मांत्रिक कसं आठवत असेल, 20-25 वर्ष झाले रिटायर होऊन, पुस्तकं बिस्तकं सगळी शुळा मी रद्दीत देऊन टाकली म्हणा ना असं आहे. तर व्हॅल्युएशनल म्हणजे वस्तूची किंमत किती आहे, जीवनाची किंमत किती आहे, पैसा अडका याची आतून समजतं, याची काही काय. नाथांचं एक फार चांगलं सांगेल तुम्ही की नाही, कधीतरी भागवत वाचा, मी फार अप्रतिम आहे बस सर्वांगाने, तुमच्या आमसारखे प्रापंचक होते ना. काय आहे अगदी शेवटी भागवत संपवताना ते काय म्हणाले की या माणसाला आसन नाही, ध्यान नाही, पूजा नाही, काही नाही, नुसत्या भगवंताच्या नामाने भुलविले येणे लोक. आता काय करावं, कधी समाधी लावत नाही, काही नाही, बरं का. आणि शेवटी म्हणाले ऐसे नाना विकल्प जनार्दन उपजविस्वे, जनार्दन माझा गुरु हे असते नाना डोक्यात सगळे हे करतात, बरं का, निंदाच बरं काही. तर त्या निंदेचा परिणामच नाही यांच्यावर, का नाही, व्हॅल्युएशनल इंट्युशन. याची किंमत किती, अहो तुम्हाला गंमत सांगतो, ही निगेटिव्ह आहे, ही नकारात्मक किंमत आहे आणि होकारात्मक किंमत पॉझिटिव्ह कशी आहे. महाराज म्हणाले तुमचा धंदा असा आहे, काही लोक विद्यार्थी स्तुती करणार, काही लोक निंदा करणार म्हणाले, आणि जर निंदा करणारा कुणी नसेल तर पगार ठेवून माणूस ठेवावा म्हणले निंदा करायला, म्हणलं वा किती गंमत आहे बघा, म्हणजे आपली प्रतिक्रिया काय होते, अजून त्याला किती किंमत द्यायची. आणि खरंच आहे, आपल्याला जर कुणी मूर्ख म्हणाला तर म्हणणारा कोण आहे याच्यावर अवलंबून आहे की नाही सगळं, नाही का, म्हणजे व्हॅल्युएशन इंट्युशन हे रेअर दुर्मिळ आहे. खरं सांगतो तुम्हाला, हे तुकाराम बुवा सारख्यांना साधलं बुवा, बरं का, काय तुम्हाला एक गमत सांगतो, त्यांनी आपल्या घरचं वर्णन केलेलं आहे, बरं का. उठीते ते कुठीते टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. हे घरी लोक येतात जो उठतो तो टाळ कुठतो सळा आरडा ओरडा घरामध्ये, बरं का. जिवंतची मेले लाज वाटून या प्याले, असं माझी बायको म्हणते मला. का हो, मी इकडच्या बाजूला विचारतोय, असा प्रसंग आला तर आपली अवस्था काय होईल, नाही का. म्हणजे व्हॅल्युएशनल हे, याची किंमत किती, हा जो प्रसंग आहे याचा, नाही का. याचंही उत्तम उदाहरण मी ऐकलेलं सांगतो महाराजांच्याकडून, माझं स्वतःच कुठलं सगळं तिथून बॉरोड नॉलेज आहे, बरं का. एक मुलगी होती प्रोफेसर एम ए झालेली आणि 28-29 वय झालेलं, आई होती घरात बिचारी, तिची काळजी करणार कोणी नव्हतं, ते होतं लग्न करून 30-40 पोट्टे पाहिले, ओ पसंतच होईना, म्हणजे ही पसंत होईना, बरं का. तिला वाईट वाटे,
तेव्हा महाराज तिला काय म्हणले, असं व्हायचं की कसं आहे म्हणून त्याला म्हणाले का तुझ्या नशिबात मी नाहीये म्हणून. वा किती छान आहे बघा, हे की त्याच्या नकाराला महत्व किती द्यायचं आपण, हे व्हॅल्युएशन. आणि शेवटचं जे आहे ना ते सेल्फ रिअलाइज्ड इंटिग्रल एक्सपिरियन्स, ज्याला तो अनुभव येतो याच काय सगळं निराळ व्हॅल्युएशन वगैरे का. तेव्हा हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की असे जे संत आहेत त्यांना मी हे ज्ञान सांगतोय. दृष्टांताचं कालच्या रविवारी काय दृष्टांत दिला की म्हणले बापाचं अन्न बापाने मिळवून आणलेलं, त्याने भात कालवलेला, पोरगा नुकतं जेवायला लागलेला आहे अन्नाची चव, आणि बापानी त्याच्या तोंडात घास घालतच्या आधी याने घास बापाच्या तोंडात घातला आणि बापाने कौतुकाने पुढे केला. तसं काय नम्रता आहे, अरे मी नुकता ज्ञानी झालोय जाणू का, लहान पोर आहे तुमच्या समोर, तुमच्याकडून घेतलेलं ज्ञान आणि तेच तुम्हाला मी भरवतोय आणि तुम्हाला प्रेमाने ऐका. म्हणून काय कमालय बघा, काय आहे ज्ञान हे की नाही एक नशा आहे बरं. जरा काही झालं की येतेस ती मग अंगामध्ये, तो बोलायलाच लागतो मग नाही का, आणि निरूपण करायला लागतो मग आमच्यासारखा. आणि म्हणून म्हणलं त्याला घरी पाहावा खरं काय, पण महाराज वा की मला फार आवडलं हे निरूपणकार असतं ना म्हणे, ज्याला त्याची बायको साधू म्हणते तो खरा असला पाहिजे म्हणाले. हा मग मी तुम्हाला म्हणलं ना असं सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे म्हणलं, समजा कोणी म्हणलं तुम्हाला देतोय 10,000 रुपये पगार सर्टिफिकेट आणा घरचं, आम्हाला नाही मिळायचं माफ करा. तुमच्यापैकी कोणाला मिळेल ते भाग्यवानच म्हणायचे, बायको नसलीच तर प्रश्नच नाही. मुद्दा सांगायचं काय तर हे सांगून झाल्यावर मग पुढे आले ते आज काय आले, अहो हा आश्रय तुम्हाला पाहिजे ना, तर आश्रय घ्यायला सुद्धा गुण लागतात. तुम्हाला एक अप्रतिम उदाहरण सांगतो, अमकं असल्याशिवाय अमकं नाही. आमच्याकडे एक पंडित होते, त्यांना द्वारकेच्या शंकराचार्यांनी सर्वतंत्र स्वतंत्र अशी पदवी दिली होती. तुम्हाला सांगतो संस्कृत पंडित ते माधवाचार्य, तिकडे हिंदुस्थानात प्रसिद्धच होते ते बरं का. इतका साधा मनुष्य, मी आता ते चमत्कार नाही म्हटलं मी, आपले भैये दूधवाले असतात ना असे दिसायचे बरं का, साधे आहेत संस्कृतात. त्यांची तयारी सांगतो की तेव्हा इंग्रजी येत नव्हतं, तेव्हा इंग्रजी शिकले. ते इंग्रजी शिकल्यानंतर टागोरांची गीतांजली जी आहे ते इंग्लिश वाचायची आणि वाचता वाचता संस्कृत शार्दूल विक्रीडितामध्ये त्याचं भाषांतर करायचं. असा मनुष्य बरं का, सर त्यांना काही नाही, त्यांना शंकराचार्यांचं भाष्य पाठ, वेदांत भाष्य, रामानुजाचं पाठ, वल्लभाचार्यांचं पाठ. तर मला शिकवताना अडचण आली ना तर मी त्यांना म्हणजे पंडितजी म्हणलं हे काय ते म्हणून दाखवायचं सर बरं का. तेव्हा त्यांनी युनिव्हर्सिटीला अर्ज केला, मजा तिथे आहे किंवा मला एम एला संस्कृत शिकवायला परवानगी द्यावी. ते व्हाईस चान्सलर कोण होते माझ्या लक्षात नाही, त्यांनी विचारले मॅट्रिक पास आहेत का नाही, आणि मॅट्रिक पास नाही म्हणून परवानगी नाही. हे जसं व्यवहारामध्ये तुम्ही मानता तसं भक्तीला काही नको का, ते ज्ञानेश्वर महाराजांनी असं आपल्याला लक्षात आलं नाही. प्रस्तावना कशा करता त्या करता चार सांगितले बरं का, या लागी सुमन आणि शुद्धमती. काय तो पुरुष होता बुवा, मला खरंच वाटतं बरं का. आता कसं झालंय आम्ही जगातले उत्तम ग्रंथ वाचलेले ना, विचारवंतांचे तत्वज्ञानी लोकांचे, असं वाटतं काय विचारण हे सगळं अभिमानच आहे बुवा, इट इज डिव्हाईन म्हणजे अगदी ईश्वरीच आहे ज्ञानेश्वरी विलक्षणाचे काही ते. सुमन आणि शुद्धमती जो आनिंदक अनन्य गती चार लक्षणच आहे. तर असा जो आहे त्याला हे जे गौप्य भक्तीचं आहे ते चाळविजे सुखे. चाळविजेचा अर्थ मी सांगितलं आपल्याला, लहान मुलाला जसं ही गोष्ट सांग ती गोष्ट सांग कौवाला चिवाला करून तुम्ही त्याला घास भरवता, तसं हे भक्तीचं रहस्य असं भगवान आपल्याला सांग. आता बघा किती महत्वाचं आहे, मी आपल्याला सांगितलं
सगळं माणसाचं साधन असेल तर मनावर आहे. मन ही शक्ती आहे. कशाकरता आहे शक्ती ही उत्क्रांतीमध्ये? तर आपल्याला जीवनामध्ये अनेक तऱ्हेच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. तेव्हा ज्या शक्तीला एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याची शक्ती आहे ते मन आहे. बर, इतकं ते निसर्ग आहे, स्लिपरी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे, हे मन कैसे केवळे पाहो म्हणो तरी न सापडे, येरवी राहटाव्या थोडे त्रैलोक्य आया, बैसी जे तरी हिंडवी जाई दिशा. काय वर्णन किती सुरेख आहे बघा. असं हे मन, मग मनाचं कार्य काय आपल्याला आठवत असेल, त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणतात. एक गोष्ट, दोन गोष्ट, आठ गोष्टी, अष्टावधानी, दशावधानी, अहो शतावधानी लोक असतात. इतक्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. म्हणजे या मनाचा स्वभाव एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याचा आहे. आपली जी तक्रार आहे ना की बा एक महिना, दोन महिने, चार महिने जप केला अजून एकाग्रता होत नाही म्हणाले. अरे एकाग्रता होईल कशी, आधीच भानगडी इतक्या सगळ्या नाही का, आणि त्यात कधीतरी जबरदस्तीने जप करायला बसला आणि त्यात तुम्ही मन लागत नाही. मनाचा धर्म जसा आहे की सारखं जे चल आहे, फिरत आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणून त्याला सुद्धा काय म्हणतात, मन शिफ्टिंग अटेन्शन असते. बरं का, युरोपियन लोकांची कमाल आहे या मानसशास्त्राच्या बाबतीत. सामान्य माणसाला ते परमार्थाने जाऊ द्या, शिफ्टिंग अटेन्शन इकडे 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 असं. बरं का, तेव्हा आपलं काय होतं, आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देतो त्यावेळेला ते एके ठिकाणी कायमचं पूर्णपणे येऊ शकत नाही. ते आलं तर खून सांगून ठेवतो, आपल्याला देहाचं विसर पडेल, काल स्पेस टाइम जागा आणि काळ एकदम विसरून जाईल. धारणा आणि ध्यान यात फरक आहे असा. धारणेमध्ये देशबंधश्चित्तस्य धारणा, कुठे आहे हा विसर पडेल ही धारणा. धारणा म्हणजे धरून ठेवणे. एक उदाहरण सांगतो आपल्याला, आधी ध्यानाचं सांगतो मी. बरं का, प्रत्यय एक तानता ध्यानम, एकच विचार सारखा राहणं हे ध्यान. प्रत्यय एकता, ध्यानाची गंमत अशी आहे, धारणेचं परिवर्तन ध्यानातच होत, पण ध्यानाची गंमत अशी आहे, ध्यानामध्ये अभ्यास जसा वाढेल तसंच ध्यान अधिकाधिक विशाल होत जात, व्यापक होत जात आणि शेवटी परमात्म स्वरूपाशी तादात्म्य पावतं. जसा फुगा असतो ना, फुटून जातो, तसं त्यात विलीन होऊन जात. म्हणून रानड्यांचं वाक्य फार छान आहे, कॉन्टेम्प्लेशन, मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा, कॉन्टेम्प्लेशन इज द गेट वे टू रिअलायझेशन. फार छान आहे, ध्यानाशिवाय शक्यच नाही परमात्म स्वरूपाचं ध्यान. काही बोला तू. आणि कलेमध्ये काय गमत असेल तर तो कलावंत स्वतः थोडा विसरतो आणि तात्पुरता तो होईना श्रोत्या नसं विसर. हो, संगीताचं हे मर्म आहे लक्षात ठेवा. आपण म्हणजे दुसरं काही सुचत नाही. मला सहज आठवलं, जब ते श्याम सिधारे तडप तडप जिया जाये, हे म्हणणारा तसा पाहिजे. ठुमरी आहे, आज छान आहे की काय करू, मला दुसरं काही सुचतच नाही तो गेल्यानंतर. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर ध्यानाचं, ध्यानातून ध्यान निर्माण होतं म्हणजे त्याला एक ऍक्सिलरेशन येतं. एक मोटर गाडी असते ना, तुम्ही तिला गती दिली की तुम्ही ऍक्सिलरेटर बंद केलात तरी ती गाडी त्या गतीनं पुढे जाते. बरं का, स्वयंगतीनं. तसं ध्यानाचं आहे. आणि नामाची गंमत ही आहे, जर नामाचं थोडं ध्यान लागायला लागलं तर माणसाने सोडू नये, ते ठेवावं, ते त्याला हाताला धरून पुढे दे. आणि त्याला छोटे, अरे किती वेळ झाला. ध्यानामध्ये कालही गेला, स्थलही गेला, स्पेस टाईम नाही शिकत, कुठे बसलो आहे, किती वेळ बसलो आहे याचं हेच नाही. त्याच्या पुढची अवस्था म्हणजे तो त्याच्या अधीन होईल. म्हणून रानडे म्हणाले, नाम सोडील तेव्हा मी येणार म्हणाले. आज कसं आहे, नाम माझ्या ताब्यात आहे, बस एक म्हण करायची, करून टाकायची,
मग ते नाही, अरे बसला की बसला, गेला त्यामध्ये, नाही का? असं झालं पाहिजे. तर या मनाचं काय होत, एकदा तो त्या चल गोष्टीच्या मागे लागलं मन की त्या बाईसारखी अवस्था होती. त्याची मूळ जे सामर्थ्य असतं, सौंदर्य असतं, नाही सो. आणि मग अगदी रटाळपणा येतो, अगदी रुटीन होत. आणि दुसरं, त्याला एक्झिस्टन्शियल लोकांनी त्याला फार उत्तम शब्द, बोरिंग होत. आपण ध्यानात ठेवा, आपल्या कामात किंवा कलेमध्ये जोपर्यंत रटाळपणा येत नाही तोपर्यंत जिवंतपण आहे. नाही तर समजावं की मी याला लायक नाही आता. बर, तुमची इंट्युशन म्हणजे स्फूर्ती राहणारच नाही त्याच्यामध्ये. हो, तर झालं काहीतरी. असं सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की हे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायला सुमन पाहिजे. तर सुमन म्हणजे काय? तर मुद्दाम सुशब्दाचा मी अर्थ काढला डिक्शनरीतून. तर सु म्हणजे स्वच्छ, शुद्ध, पूर्ण आणि स्थिर. तर सुमन होईल. बघा, आश्रय करायचा आहे ना, बस तू आहेस, दुसरं नाही मला काही. म्हणून त्यातल्या त्यात भारतामध्ये ईश्वरापेक्षा सुद्धा सद्गुरूला अतिशय महत्व आहे. कारण काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर, इंद्रियासमोर आहे ना, की तुझ्या चरणावरती मी हे ठेवतो आहे. बरं, म्हणजे त्याला गुंतवायला काहीतरी वस्तू आहे, नाही तर फार कठीण जातं बघा गुंतवायला त्याला. आणि ते सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे जातं. म्हणून सुमन आपल्याजवळ आहे का ते? आपल्याजवळ नाही, पण अभ्यास, कारण शक्ती ही अभ्यासाने वश होऊ शकते, म्हणून ते वश करायचं पहिली. नंतर शुद्ध मती. शुद्ध म्हणजे निर्दोष. आणि खरं सांगतो, आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये देहबुद्धीचा अंश असल्या कारणानं मोह असतो. आपण विचार करताना, मराठीत एक म्हण फार छान आहे, आपला तो बाबा आणि दुसरा तो कारका. अरे पोरं सारखेच ना, मग का बरं फरक हा? महाराज एक उदाहरण द्यायचे बघा. एका डॉक्टर होता प्रसिद्ध, त्याच्या मुलाच्या गळ्याला काही रोग झाला. हा फार प्रसिद्ध डॉक्टर, पण त्यांनी दुसरा डॉक्टर आणून ते ऑपरेशन केलं. का? त्यात माझे पण आला. बघा कसं मोह असतो, कारण काय व्हायचं ते होणारच असेल, पण माझ्या हात न व्हायला नको, कसं असतं बघा. आणि हे असं होऊ शकतं. बरं, एक तुम्हाला युक्ती सांगून ठेवतो. मी काय करावं अशा वेळेला असा जो संभ्रम झाला ना, तर आपण जसं दुसऱ्याच्या बद्दल विचार करतो, तसं तो आपला आपली जी समस्या आहे त्याबद्दल निरासक्तपणे विचार करावा. मी त्यातला काढून आणि जो बुद्धी निर्णय देईल तो मानावा. निस्वार्थीपणे रॅशनल इंट्युशन म्हणतात ते तिथे आहे, शुद्ध मती ती तिथे आहे. बरं, नाही बरी आठवण झाली. हे तुमच्यासारखे विद्वान लोक पाहुणचं आठवते शिंदे. एक पॉलियाने नावाचा इटालियन मोठा तत्वज्ञानी होऊन गेला, विचारवंत. त्याने की नाही एक ग्रंथ लिहिला, एकच ग्रंथ लिहिला, पर्सनल नॉलेज. आणि त्याने काय सिद्ध केलंय त्यामध्ये, की विद्वान आपले सायंटिस्ट फार मोठे अगदी कमेंट मारतात की आम्ही अगदी अत्यंत निर्लेपपणाने पाहतो आणि करतो, चू काय म्हणाला तो शास्त्रज्ञ त्या ऑब्झर्वेशन निरीक्षणात येतोच येतो, त्याची वृत्ती त्यात येते यात शंकाच नाही. जसं परीक्षेचे पेपर तपासताना त्याची मनोवृत्ती जशी असते त्याप्रमाणे मार्क पडतात. आपण ध्यानात ठेव आहे, ते बाकीचे लफडे सोडून द्या, पैसे खाण्यात मिळतील त्याचं काय संबंध नाही, पण हा प्रामाणिकपणे पेपर तपासतोय. अहो असं होतं, एखाद्याचं अक्षर धड नसलं आणि दोन पान वाचलं चिडतो लेखाचा, आणि चांगलं लिहिलं असून मार्क मी देतो बघा, म्हणजे माझे तसंच होय म्हणू सांगतो. अरे त्याचा विषय बघ ना तू, नसेल अक्षर चांगलं मग? पण नाही, म्हणजे हा जो आहे काम करणारा, पाहणारा, तो त्या ज्ञानामध्ये असतो. बरं का? म्हणून पर्सनल नॉलेज. आणि ज्ञान काय हवेत आहे काय, माणसाच्या मनामध्ये ज्ञान असतं तेव्हा बुद्धी शुद्ध असणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. माझी साध्या भाषेत सांगतो, शुद्ध बुद्धी म्हणजे काय? तर ज्या बुद्धीला
अहंकाराचा स्पर्श नाही, जी नुसती आहे. म्हणजे उदाहरण घ्या, तुम्ही एका डॉक्टरकडे गेलात, मी पाहतोय, माझं अमुक ज्ञान आहे, असं आहे, माझा अनुभव येऊ आहे, तेव्हा काही नाही. पेशंट आला, रोगाची लक्षणं अमुक आहेत, अमुक नाहीत, अमुक आहे, नुसतं स्वतःला विसरून जो पाहतो तो बर, त्याच बाकीकडे लक्ष राहणारच नाही. ही शुद्ध माती बर. म्हणजे कसं, आपण ज्ञानेश्वरी वाचताना हे विद्वान लोक काय करतात, मग ज्ञानेश्वर महाराजांनी हाच चिकित्साचा सिद्धांत सांगितलाय आणि ते हे सांगितलंय ते सांगितलंय, अरे ह्या कशाला, सगळं सोडून द्या, ते काय म्हणतात ते बघा ना बरं का. निर्लय वृत्तीनं इतकी शुद्ध बुद्धी पाहिजे. महाराज एकदा म्हणाले, अशी बुद्धी जर शुद्ध झाली तर जगात त्याचे जे कुणी दोष दाखवतील त्याचे उपकार वाटतील. दोष खराच असतो पण ऐ तुमच्याकडून आलं हे काय बरोबर आहे काय बरं का. म्हणजे समजा बायकोनी आपला दोष दाखवला, हा तुझा काय अधिकार नाही, मी निरूपणकार आहे असं म्हणायची पाहिजे नाही का. आणि नवरेपणाचा अहंकार असा विचित्र आहे, जगाला की नाही विचारू नका, गरीब म्हणजे किती गरीब, पण घरी मात्र छे छे छे, अहो कसले गरीब आले ते, त्यांचे लोक फिरलं म्हणजे बघा, फिरलेलंच असतं घरी आला की तो, पण फिरलं की बघा म्हणतात, हा बाहेर गरीब असते. सांगण्याचा हेतू माझा असा, शुद्ध मती फार महत्वाची गोष्ट आहे, त्याचं अंतकरण स्वच्छ आहे अगदी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ते भाऊसाहेब होते ना, ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये होते, ते रोड वेजचे इन्स्पेक्शन होते, तेव्हा ते सबवर्सियर असताना ते चार पाच लोकांनी काही पैसे खाल्ले आणि त्यांना सस्पेंड केले, त्यात हे होते. तर बाकीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर युरोपियन होतं त्यावेळेला, तेव्हा ते गेले, त्याला भेटले, आमकं केलं तमकं केलं, ते काही गेले नाहीत त्याच्याकडे. 6 महिन्यांनी त्यांच्यावरती तो आरोप नाहीसा झाला आणि पुन्हा त्यांना रिइन्स्टेट केले. तेव्हा हे गेल्यावर नोकरीवर तो काय म्हणाला, तू माझ्याकडे भेटायला आलाच नाहीस म्हणाले. बरं का, तो म्हणला, हे काय म्हणाले, अहो मी पैसे खाल्लेच नव्हते, तू कशाला भेटायला येऊ काय. खरं विचार करा आपण, शुद्ध बुद्धीचं तेज काय असतं मला सांगा, नाही का. म्हणून शुद्ध मती सांग की जो त्याचा अर्थ आहे सरळ तो घ्या. मी काय म्हणतो आपल्याला, ज्ञानेश्वरी आपल्याकरता लिहिली आहे ना, ती काही निवृत्तीनाथांच्या करता लिहिलेली नाही, आपल्याकरता लिहिली आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजेल असाच असला पाहिजे, की बुद्धी शुद्ध पाहिजे. मी आणखी एक पाऊल पुढे जाईन असं म्हणेन की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना तुमची बुद्धी शक्य तितकी शुद्ध ठेवून जो अर्थ घ्याल तो अर्थच बरोबर आहे असं ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला येऊन सांगतील. बरोबर आहे तुझं म्हणणं, तुझ्या अधिकाराप्रमाणे हो या शंकाच तो आश्रय कर. आता तिसरं अनिंदक, श्लोकाला आरंभच केलाय की निर्दोष असेल तरच तुला हे भक्ती कळेल. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुहूयवे अनसूयवे. निर्दोष असतील तर हे फार शिकायला पाहिजे बा. याला माझ्या गुरुने मला जो उपाय सांगितलाय फार अप्रतिम आहे हो, आम्हाला साधत नाही. ते काय म्हणाले, एखादा मनुष्य आहे त्याचा दोष आहे, त्याला जरी वाटला नाही तरी दोष आहे, दिसतोय. त्यांनी विशेष का सांगितलं, घरात जी मुलं बाळ असतात, नवरा बायको, याला फार उपयोगी आहे म्हणाले. समजा तो ज्या परिस्थितीत वाढला त्या परिस्थितीत तुम्हाला ठेवलं असतो तर तो दोष तुम्हाला लागला नसल्याची खात्री आहे का, त्याची गॅरंटी आहे का, नाही. मग त्याला तुम्ही का नावं ठेवता, हे मानसशास्त्रदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे बरं का. हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, नेहमी मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये पहिल्या व्याख्या विख्या, मग दुसऱ्या रिलेशन सायंटिफिक, तिसरं हे असतं की माणसाच्या जीवनामध्ये परिस्थितीचा अमल किती, अनुवंशिकता आणि परिस्थिती, त्यामध्ये जर मला तसं ठेवलं तर तसाच व्हायचा तो. म्हणजे मला काय अधिकार आहे त्याला नावं ठेवायचे, नाही का. तुका आपल्या नामदेवाचं आपण अंगुष्ठा पासवणी मस्तकापर्यंत अखंड दृष्टीचं आचरण, आणि तुकाराम म्हणले की अरे माझं काय कमी आहे म्हणून लोकांची दोष बघू, कसं असतं बघा. विचार करण्याची गोष्ट आहे आनंदिक, ते आनंदक याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. काय आहे, परमात्मा हा निर्दोष आहे,
निर्दोषम ही समम ब्रह्म, परमात्मा अत्यंत निर्दोष है, असं निर्दोष परमात्माचं मला दर्शन घ्यायचं आहे, मला आश्रय घ्यायचा आहे, तर माझी वृत्ती कशी पाहिजे? नाही नाही का, जे आहे ते बरोबर आहे, जे आहे ते योग्य होत आहे, नाही का? याचे एक अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो, बरं का? ते थोर माणसं ती अशीच असतात बघा. रमण महर्षी होते ना, तेव्हा हे पाकिस्तान जेव्हा झालं त्यावेळेला केवढी उलथापालथ झाली माहिती आहे आपल्याला, त्याच्यावरती पुस्तकं सुद्धा आहेत. केवढा संहार, केवढं क्रौर्य, सगळं झालं, बरं का? तेव्हा तर लोकांना मारले म्हणजे गाड्याच्या गाड्या लोकांना खेचून, आगाड्या खेचून लोकांना मारून टाकले त्या. तेव्हा त्यांच्याकडे एक डॉक्टर सय्यद महमूद म्हणून रिटायर्ड हिस्ट्रीचा प्रोफेसर होता, तो जेवायला आला नाही एक दिवस. तेव्हा यांनी चौकशी केली की आज डॉक्टर साहेब का आले नाही, ते का बसले. दुसऱ्या दिवशी तो येईना, तेव्हा आपण गेले म्हणाले डॉक्टर काय झालं, ते काय म्हणाले डॉक्टर साहेब, की म्हणाले बा मी इतिहासाचा प्रोफेसर, इतिहास हा सगळा माणसाचा खेळ आहे. तेव्हा म्हणाले हे सगळं घडलं हे माणसाने घडवलेलं आहे, आणि आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे की म्हणले घडू नाही द्यायचं, ते आपण सामर्थ्य वापरा आणि हे बंद करा, असं रमणानं म्हणाले. ते म्हणाले अहो तुम्ही काय म्हणता काय, अरे हे विश्व ज्याने निर्माण केलं आहे त्याचं सगळं कारभार आहे हा, माणसाचा नाही आहे, माणूस हे करू शकत नाही, थांबू शकत नाही, बरं का? तेव्हा म्हणाले काय वेड्यासारखं बोलताय, ही दृष्टी जी आहे ना, ही दृष्टी येण्याकरता जगात दोष पाहणं बंद केलं पाहिजे. याला आणखी एक उपाय सांगितला, मला साधला नाही हो, पण काय सांगू तुम्हाला. समजा म्हणले आपल्या ओळखीचा माणूस आहे, आपलं प्रेम आहे त्याच्यावर, आणि त्याचा एक दोष आहे, तर म्हणाले तुम्हाला आवडत नाही ना, तर म्हणले त्याला हात जोडावे आणि म्हणावं की मला वाटतं हा तुझा दोष आहे आणि तू बळी पडू नकोस त्याला, असं सांगावं, पण नावं ठेवू नयेत म्हणाल. साधकाची ही आहे नाही का? मला वाटतं जसा डॉक्टर असतो ना, अहो तुम्ही कुपथ्य करता त्याने त्रास होतो आहे बुवा, हे जसं तो प्रेमाने सांगेल ना तशापैकीच आहे, पण भूमिका कशी आहे मला सांगा, नाही का? आणि एक महाराजांचे शिष्य एक गुप्ते म्हणून होते, ते सांगायचे बरं का, महाराजांचं काम दोष काढणं हेच आहे म्हणायचे. ते रट्टा मारतात पण रट्टा खावा असं वाटतो, ही काही कला आपल्या जवळ नाही, नाही का? तुम्हाला सांगितलं ना मी एकदा त्यांची बोलण्याची खुबी. एकदा आम्ही कोणाकडे तरी गेलो होतो, तेव्हा बाप, त्याची बायको, दोन मुलं आणि एक मुलगी, त्यांच्या बायका, असे त्या चार पाच जण बसले आणि चारही पाचही माणसं बोलायला लागले महाराजांची, बरं का? तेव्हा महाराज म्हणले तुम्ही सगळे थांबा, तुमच्यातला जो शहाणा असेल त्यांनी माझ्याशी बोलावं, म्हणजे तुम्ही सगळे बेवकूफ असा अर्थ ना त्याचा, तुम्ही मूर्ख जाते, कशी खुबी आहे बघा बोलण्याची, नाही का? कोणाचा सत्यम बोलूयात, प्रियम बोलूयात, हे असं शिकलं पाहिजे, मूर्खाला काय तुला कळत नाही. हा अभ्यास आहे बघा, म्हणजे कसं आपलं मन खराब होऊ द्यायचं नाही. आणि नाही हो, निंदक म्हणजे फार कठीण आहे, निंदा नाही म्हणजे भरजीबाबांचं वाक्य फार छान आहे, निंदेचा व्यापार फार चांगला असतो म्हणले, 100 सव्वा 500 म्हणलं वा, म्हणजे 100 सव्वाशे व्हायचे ऐवजी 500 व्हायचे, सत्पुरुषाचे लक्षण आहे. तुकाराम महाराजांची गोष्ट नाही, निंदाव हे जग आले माझ्या भाव, अरे त्यांची गोष्ट काय समस्या नाही का, ते निहाळे, पण आपली कृती कशी पाहिजे नाही. आणि मला खात्री तुम्हाला सांगतो, जो खरोखर मनापासून कोणाची निंदा करीत नाही ना, तो मनुष्य सर्वांना आवडेल. बोला एक बरे आठवण झाली, एक चव्हाण नावाची ग्रस्त होती, ते याच्यामध्ये सरकारमध्ये मोठे पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये दिल्ली विल्ली होते, ते इथे आल्यानंतर एकदा आजारी पडले, तेव्हा इथल्या एका मोठ्या दवाखान्यात गेले, बरं का? जवळजवळ 3 वार तिथं होते. आता तिथलं तर वातावरण तुम्हाला माहितीच आहे सगळं, बरं काय असतं ते. तेव्हा निघाले, तेव्हा त्यांनी काय थोडे कोणाला बक्षीस वगैरे द्यायचं ते दिलं, आणखी सगळ्यांना काय म्हणाले, फार म्हणले तुम्ही सरबराई केलीत माझी, तसं काही नव्हतं बरं का खरं, पण फार सरबराई केली, चांगलं आहे म्हणले डॉक्टर, काय अमकं काय तमकं काय बरं का? तेव्हा मी विचारलं अहो म्हणले तुम्हाला खरंच असं वाटत होतं का? ते काय म्हणाले, महाराज असते तर काय बोलले असते, तसं मी केलं म्हणाले.
आणि सांगायची एकमेशी ते बाहेर आले तर त्या कामगार लोकांनी त्यांना हार घातला, कारण हे स्तुती ऐकायला कधीच मिळायची नाही. नाही का कसं आहे, फार चांगला मनुष्य, अतिशय सात्विक आहे, मन कसं निर्वळंच होतं, आनंदी. तर आनंदक असलं हे फार महत्वाचं आहे. आणि मग शेवटचा येते अनन्य गती. अरे बापरे, हे तर काय काय सांगू तुम्हाला. अनन्य गती आपल्या भगवद्गीतेमध्ये जर दोन चार शब्द पुन्हा पुन्हा येत असतील, त्यापैकी अनन्य गती हा शब्द, एक निष्काम कर्म आणि अनन्य गती, तुझ्याशिवाय मला नाही कोणी, नाही म्हणजे ना काय असेल. आणि ही अनन्य गती आपल्याला माझ्या मते तीन ठिकाणी फार दिसते, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी असते. पहिले ज्ञानेश्वर महाराज, त्यांना किने गुरु म्हणजे काय रे राम राम, मला खरं कळत नसे, मी एवढी मानसशास्त्र वाचलं, माणूस आपल्या भावावर आपल्या गुरुवर एवढं प्रेम कसं करू शकतो मला कळत नसे. काय असेल म्हणजे ते वाचल्यानंतर असं वाटतं की काय हे आहे तरी काय, म्हणजे या पृथ्वीवरचं आहे का कुठलं तरी आहे, इतकं प्रेम. त्याच्या नंतर नाथांचं काय सांगू तुम्हाला, नाथांचं तर नाथ लहान होते, 8 वर्षाचे होते म्हणजे झाले निघून गेले, आणि त्यांचे हे फार कडक होते बरं का, जनार्दन स्वामी ते बरोबर ते ऍडमिनिस्ट्रेटर होते, किल्लेदार म्हणजे राज्यपाल म्हणतात ना अलीकडे तसे, आणि एकंदर कडक काम होतं बघा त्यांच्या याला उतरले म्हणजे काय असेल. एका म्हणे जनार्दना, जनार्दनाचा एका, अरे पण किती हो काय, छे 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 काय ती शरणागती, काय ते अनन्यता त्यांच्याशी, नाही म्हणजे नाही, दुसरं नाहीच काय. तुम्ही ते मुळात वाचा, मी किती सांगणार तुम्हाला, छे 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 इतकी अनन्यता संतांच्या पाहायला दुर्मिळ आहे. नाही आणि ते प्रेमाचं बरं का, मला एक आठवलं परवा, त्या मदर आहेत ना अरविंदांच्या मदर, त्याच्यामध्ये या शरणागतीचं एक रक्षण दिलं आहे, त्याने शरण जाणच आहे, शरण आहे का जनार्दना. तेव्हा त्या बाईने काय म्हटलंय की ज्या शरणागतीमध्ये मी देतो आहे ही भावना आहे, सॅक्रिफाईसची भावना आहे, ती शरण जाणं नाही, इतकं प्रेम स्वाभाविक नाही म्हणजे नाही, तुझं सगळं माझं ते माझं नाहीच आहे, हे सगळं तुझं आहे. जणू काय एखादा दत्तक गेलेला जसा मनुष्य असतो तसा, अरे असं अन्य झाल्यावर तो काय गुरु तरी काय करेल मला सांग, नाही का. मागच्या रविवारी मी सांगितलं ना आपल्याला शब्दाचे अर्थ कसे बदलतात, त्यामध्ये ते हकीम होते, आपण ज्याला डॉक्टर म्हणतो ना तसे हकीम होते. हकीमचा अर्थ माहिती आहे ना, हक म्हणजे परमात्मा आणि हकीम म्हणजे परमात्म्याचा सेवक, असे होते हकीम म्हणजे ते. कडक काम होतं बघा, पण त्याच्या उलट नाथ, पण काय नाथांचं प्रेम असेल त्यांच्यावर, नाही हे कमालच आहे बघ. नाही मी आणि पदोपदी पदोपदी भागवताचा सारांश काढला तर गुरुची सेवा, गुरुचं प्रेम आणि नामस्मरण याच्या पलीकडे नाही, प्रत्येक गोष्ट गुरु करतो. अनन्यता. आणि तिसरे असेल तर मीराबाई. आणि मी तुम्हाला 2-3 वेळा सांगितलंय, तुकाराम महाराजांचं पांडुरंगावर प्रेम होत, समर्थांचं रामावर प्रेम होत, सगळं खरं आहे, पण हे पुरुष होते, त्या प्रेमाला थोडस अपुरुषीपणा होता. मीराबाईचं म्हणजे छे छे काय सांगू आपल्याला, श्याम बिना जग खारा लागे और बात सब काची, तुझ्याशिवाय जग मला तुच्छ वाटत, बेचव आहे तुझ्यावाच. त्या लग्न झाल्यानंतर सासू सारखं म्हणायची आपल्याकडे तो शंकर आहे त्याचं हे करायला पाहिजे, ती देवी आहे त्याची पूजा करायला पाहिजे, ती ऐकून घ्यायची म्हणायची की आई साहेब मला दुसरा नाही कोणी, मी करू काय, मला त्याच्याशिवाय नाही कोण, मेरे तो गिरीधर गोपाळ दुसरा नको. मी हे सांगत असताना माझा जीव तुटतो बघा, केव्हा आपल्याला हे येईल, काय नुसतं सांगून करतात, थोडं यायला पाहिजे, तू म्हणजे तू आहेस बस, दुसरं नाही जगात काही, तुझी इच्छा अशी असेल तर मी हे भोगावं ना, आनंदाने भोगे, याला उपाय काय सांगू का, जे परिस्थिती येईल त्या त्याची कृपा दिसली पाहिजे. हा ते भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण ते म्हणतो ना कुणी गुरुच्या, नाही का,
त्रैलोक के राजा, महाराजा नहीं कहा, त्रैलोक के राजा स्वामी नामकन तम कर नहीं कहा, हे सगळे म्हणले खरं आहे। एक गोष्ट अशक्य आहे त्यांना, कोणाचं आकल्यान करता येणं शक्य नाही। ते कुठे शिकले नव्हते वेदांत बिदान, पण आकल्यान करणं शक्य नाही। हे जसं तसं मला जगामध्ये दुसरा नाहीच कोणी, आणि मग जी परिस्थिती येईल तुझ्या इच्छेने आली, तुझ्या इच्छेने। आज राज्यपदावर आहे, उद्या गेलं, अरे तुझी कृपा आहे। का कृपा आहे? माझं कल्याणाशिवाय तुला दुसरं काही करताच येत नाही, तर काय करेन? अरे बापरे, खरं असा मनुष्य कसा असेल हो? मला काय वाटतंय, ज्याची खरी अशी तयारी झाली ना, अरे काय असेल, जीवनातले प्रसंग त्याला येणारच नाही का? ते कसे विचारतील मला सांग, नाथांच्या घरी नाही का? पण तुझी कृपा तू आहेस, बस जिधर देखे उधर तू ही तू है। माझ्या जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये तुझा हात आहे, एवढं तरी आपण शिकलं पाहिजे। माझं जगणं मरणं, माझ्या नातेवाईकांचं होणं तुझ्या हातात आहे, तू कर तू कर। मला अशी खात्री आहे, परमात्मा स्वरूप इतकं रेस्पॉन्सिव्ह आहे, इतकं तुम्हाला प्रतिध्वनी प्रतिसाद देणार आहे, इतकं ज्याने टाकलं ना भार, त्याला बरोबर ते लागलं पाहिजे। महाराज म्हणे ना, तुम्ही तुमची काळजी माझ्यावर सोडा की तुमची काळजी मला लागते म्हणाले। कसं आहे आपलं सगळं नाटक होतं हो, किंवा असं होतं मला वाटतं, पण ते तात्पुरतं वाटतं नाही का? तसं नाही, एकदा ते आत आलं की कायमचं झालं पाहिजे, म्हणजे मग भक्तीचं रहस्य काय ते कळेल का नाही? तुम्हाला सांगू का काय होईल? अशी ज्याची वृत्ती झाली त्याला त्याच्या हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय गत्यंतर राहणार। याचं करते पण जाईलच, तोच त्याच्यामध्ये येईल, आणि तो उतरला, तो प्रगट झाला की ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, मी आपल्याला अनेक वेळा सांगितलंय बरं का, पांडवाशी सदा काळी कृष्ण राहिला जवळी, ज्ञानदेवा हृदय कमळी तैसाचे स्थिरावला। अरे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताचे अवतार मानतात, अरे नाही तर निवृत्तीनाथ होतेच की गुरु त्यांचे, पण अवतार हा। आणि गंमत अशी आहे, काय कल्पना, ते खरं कृष्णासारखी दिसत असले पाहिजेच बाबा, अरे जन्माष्टमीला आले ना ते, असं काय करता, तसेच असले पाहिजेत बघा, ते कौमार्य त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे। आणि बघा, नामदेव एवढे प्रसिद्ध वारकरी पंथाचे पुढारी, मान्य पुढारी सगळं असताना ज्ञानेश्वर महाराज पंढरीला गेल्यावर आपलं पुढारी पण त्यांना दिलं, आणि झालं सखा माझा ज्ञानेश्वर ही म्हणते ना जनाबाई, असं झालं बघा, काय असेल असं आपलं व्हायला पाहिजे की माझ्या हृदयामध्ये ते रामकृष्ण म्हणायचे ना, दोघ जण आहेत, एक त्यांचा तो परमात्मा आणि मी, तसं माझ्या हृदयात माझा गुरु आणि मी, दुसऱ्याला कशाला जागा असती कामाची नाही, हे अनन्यता बरं का, अनिंदक अनन्यता। ही अनन्यता आल्यानंतर भक्ती भक्ती म्हणजे काय मग? आणि मग शेवटी मागच्या रविवारी सांगितलं, सांग भक्तीचं मर्म काय आहे? प्रेम आहे। प्रेमाच्या मी तीन पायऱ्या सांगितल्या आपल्याला, शास्त्र सिद्ध बरं का, फिलॉसॉफी ऑफ लव म्हणूनच आहे। लववरती फार काम झालेलं आहे मानसशास्त्रज्ञाने केलेलं। पहिलं असेल तर देहापुरतं कामवासना, यामध्ये प्रेम नाही आहे, तात्पुरती तृप्ती आहे ती स्वदेहाची, ती कामवासनेची। त्याच्या पुढे देहाचं तर आहेच, पण मनाचे मिलन आहे, मनोमिलन बरं का, नवरा बायको किंवा काय स्त्री पुरुष, त्या मनोमिलनामध्ये रस आहे, रस बरं। रस म्हणजे काय? एकमेकांची गोडी आहे एकमेकाला, पण ती सुद्धा वेअर साऊट म्हणजे नाहीशी होते, जुनी होते। आणि तिसरा असेल शरीर आहे, मन सम आहे, आणि आत्मा एकमेकात मिसळला, तो कसा त्याच्याशिवाय चैन पडत नाही। त्याने खाल्लं तर मी खाणार, किंबहुना त्याने खाल्लं म्हणजे मी खाल्ल्यासारखं आहे। खरी आई असते ना, उत्तम स्वयंपाक केला आणि मुलाबाळाने खाल्लं तर तिची तृप्ती असते की त्याने खाल्लं ना, असं नाही। आणखी काय सांगू तुम्हाला, हे वेड्यासारखं आहे थोडं, गुरु हा केवढा मोठा, काय त्याचं हे, पण तो तुम्हाला खायला घालील त्याशिवाय चैन पडायचं नाही तुम्हाला। याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला, वेड्यासारखं घडलं तिकडे बघायला लागलं, झालं हा माझं एक उदाहरण देतो। एकदा काय झालं, महाराज जेवायला बसले होते,
आणि शेजारी भाऊसाहेब होते. त्यांची अशी स्थिती होती, महाराजांशिवाय देव नाही त्यांना, बरं का. तेव्हा ते ब्रह्मांड म्हणून होते जे शिष्य, ते कडबू केले होते. कडबू, कडबू म्हणजे याचे करंजा हो, याच्या कणकीच्या करंजा, ते कर्नाटकात करतात. आणि त्यात की नाही पूर्ण पुरण जे असतं ना, तर खडी साखरेचं पुरण असतं, असं काय काय असतं. तर तेव्हा आणि दोन एकदम वाढल्या, जेवण झालं होत आलं असताना तेव्हा हे जरा मर्यादित खात असत. अरे बापरे म्हटले, आता काय करावं. तर महाराज हळूच कानाला लागले, मी भाऊसाहेब मला उष्ट चालतं म्हणाले, माझ्या पानात घाला. आणि याने टाकल्या, याने दोन टाकल्या. तर भाऊसाहेब म्हणले, तुम्ही कसं टाकल्या. अहो म्हणले, ते म्हणतायत ना, आपण कशाला संकोच करा. असं प्रेम ज्याने भोगलं ना गुरुचं, त्याच्यापेक्षा धन्य कुणी असेल का, असं काय करायचं नाही. ही अनन्यता की तुझ्याशिवाय मला नाही कोणी. माझा त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव मंदुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, नाही का. ही ती अनन्यता आहे.